नमस्कार। कोरोना व इतर कविता या डॉक्टर राम मुळे यांच्या कविता संग्रहाचे आज प्रकाशन होत आहे। या प्रकाशन सोहळ्याला लाभलेले अध्यक्ष चंद्रपूरचे सुप्रसिद्ध नाटककार, कवी, लेखक माननीय श्री श्रीपाद जोशी, आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या माननीय संध्याताई विरमलवार, कोरोना व इतर कविता या कविता संग्रहाचे कवी माननीय डॉक्टर राम मुळे, बाबू आयटम प्रकाशनचे सृजनकार माननीय आशिष देव व उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम माननीय डॉक्टर राम मुळे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते व कोरोना व इतर कविता या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले असे जाहीर करते। कोरोना व इतर कविता या कविता संग्रहाचे कवी माननीय डॉक्टर राम मुळे यांचं पुनश्च अभिनंदन। हा कविता संग्रह हातात आल्याबरोबर सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते याच्या मुखपृष्ठाने। अतिशय सुंदर असं हे मुखपृष्ठ आहे। मुखपृष्ठ बघितल्याबरोबर एकूणच वर्षभर कोरोनाने जे थैमान घातलेलं आहे त्याची सगळी चिन्ह एक त्याचा पट उलगडून जावा, आपल्या डोळ्यासमोरून उलगडून जावा असं हे मुखपृष्ठ आहे। आणि हे मुखपृष्ठ सुदर्शन बारापात्रे यांनी तयार केलेलं आहे। जितकं बोलकं म्हणजे कोरोना व इतर कविता हे जे शीर्षक आहे कविता संग्रहाचं ते जितकं बोलकं आहे तितकंच बोलकं हे मुखपृष्ठ आहे। या कविता संग्रहाला प्रस्तावना, अतिशय सुंदर प्रस्तावना माननीय मदन पुराणिक म्हणजेच माझ्या मदन काकांनी लिहिलेली आहे। या कविता संग्रहात हिंदी आणि मराठी अशा दोनही भाषांमधल्या कविता आहेत। या कवितांवरून या दोन्ही भाषेवर डॉक्टर राम मुळे यांचं जे प्रभुत्व आहे ते प्रभुत्व आपल्याला दिसून येतं। जितक्या सहजतेने त्यांनी मराठीतल्या कविता लिहिलेल्या आहे किंवा जितक्या सहजतेने मराठीतल्या कविता येतात तितक्याच सहजतेनं हिंदीतल्या कविता पण आलेल्या आहेत। म्हणजे या दोनही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे, या दोनही भाषा लीलया त्यांनी पेललेल्या आहे असं मी म्हणेन। आणि मला असं वाटतं की हिंदी आणि मराठी अशा दोनही कविता एकत्र प्रकाशित करण्याचं हा प्रयोगही कदाचित अनोखाच आहे आणि त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करते। वयाच्या 75व्या वर्षी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे, हा खूपच आनंदाचा भाग आहे। मी असं नेहमी म्हणत असते की कविता हे सृजन आहे, कविता संग्रह हेही सृजन आहे। कविता संग्रह प्रकाशित होणे म्हणजे खरोखर अपत्य प्राप्तीचा आनंद होण्यासारखा आहे। त्या अर्थाने आज वयाच्या 75व्या वर्षी ते अपत्य प्राप्तीचा आनंद घेत आहे असं मी म्हणेन आणि त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन। मात्र हे अपत्य जैविक अपत्य नाही, बायोलॉजिकल अपत्य नाही, ते भावनिक अपत्य आहे। आणि हाच फरक जैविक अपत्यामध्ये आणि भावनिक अपत्यामध्ये आहे असं मला वाटतं। जे जैविक अपत्य आहेत, बायोलॉजिकल अपत्य आहेत, त्याला मर्यादा आहेत। आपल्या वयाच्या तारुण्यामध्ये ही या अपत्यांची प्राप्ती आपल्याला होते आणि नंतर त्या अपत्याच्या प्राप्तीसाठी वयाच्या मर्यादा पडतात। परंतु भावनिक अपत्य, कविता संग्रहाची निर्मिती ही भावनेतून झालेली आहे। भावनेतून झालेल्या या अपत्य निर्मितीला मात्र वयाच्या कुठल्याही मर्यादा नाही हे डॉक्टर
मुळे सरांनी आपल्याला दाखवून दिलं आहे। शिवाय मी नेहमी असं म्हणते की जैविक सृजनाचा आनंद हा केवळ स्त्रीला मिळत असतो, अपत्याला जन्म देण्याचा आनंद हा केवळ स्त्रीला मिळत असतो, परंतु नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभेतून निर्माण होणाऱ्या या सृजनाचा आनंद पुरुषही घेऊ शकतो। कविता संग्रहाचे प्रकाशन हा अशाच सृजनाचा आनंद सोहळा आहे असं मला वाटतं। 2020 हे संपूर्ण वर्ष जर आपण बघितलं तर एक प्रकारे आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारं हे वर्ष होतं। एका छोट्याशा विषाणूने जगभरात थैमान घातलेलं आहे। COVID-19 किंवा कोरोना, चीनच्या वुहान शहरातून याची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही। वुहानच्या प्रयोगशाळेतून हा निसटला आणि त्याने संपूर्ण जगभर आक्रमण केलेलं आहे असं दिसेल, जगभर थैमान घातलेलं आहे असं दिसेल। आजपर्यंत जगामध्ये असे साथरोग आले नाहीत का? खरं तर जगामध्ये अनेक साथरोग आजपर्यंत येऊन गेले। प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साथरोग, म्हणजे महामारी ज्याला आपण म्हणतो, ते येऊन गेलेले आहे। त्याचे भीषण असे दृश्य आपण बघितलेले आहे, त्याचं भयान स्वरूप आपण बघितलेलं आहे, त्याचे दुष्परिणाम आपण बघितलेले आहे। परंतु एकाच वेळी संपूर्ण वैश्विक आरोग्यावर आक्रमण करणारा हा पहिलाच साथरोग आहे असं मला वाटतं। संपूर्ण विश्वाला त्याने मृत्यूच्या छायेमध्ये लोटलं आहे। या एका छोट्याशा विषाणूने आमच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, आर्थिक सर्वच क्षेत्रातले जे समीकरण आहे ते समीकरणच बदलवून टाकले आहेत। मानवी जीवनाचे संकेत बदलले आहेत। मानवी जीवनावर अनेक निर्बंध आले आहेत। हा पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा जो होतो आहे, हा सोहळा आम्ही प्रत्यक्षात घेऊ शकत नाही आहे, तर आज हा सोहळा या आभासी पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने आम्ही घेतो आहे। हेही त्याचाच परिणाम आहे। लॉकडाऊन, त्या लॉकडाऊनचे दिवस आपल्याला आठवले तर लक्षात येईल की लॉकडाऊनचे संपूर्ण दिवस हे एक भययुक्त, भयान असे दिवस आपण काढलेले आहे। पण लॉकडाऊन पासून तर आज अनलॉक पर्यंत हे जे सगळे संपूर्ण हा जो कालावधी आहे, हा कालावधी पाहिला, तो कालावधी आणि आजचा क्षणही आपण पाहिला तरी आपल्याला असं दिसेल की ते भय, ते मृत्यूचं सावट अजून पूर्णतः नष्ट झालेलं नाही आहे, संपलेलं नाही आहे। या प्रत्येक गोष्टीचा विचार, या प्रत्येक गोष्टीचं चिंतन या कविता संग्रहामध्ये कवी डॉक्टर राम मुळे यांनी केलेलं आहे। अतिशय सुंदर कविता या कविता संग्रहामध्ये आहे। त्यांची प्रार्थना ही कविता आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, शाम होते ही कदम जिनके पहुंचते बार में थे, सैनिटाइजर सुंग कर काम उनका चल रहा है। आज काय झालेले आहे, कशी परिस्थिती आलेली आहे, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही घरी बसलेलं असताना काही लोक आपल्या जीवावर उदार होऊन आमच्यासाठी काम करून राहिलेले आहे हे सांगत असताना कवी म्हणतात, अस्पतालो में चिकित्सक जान की बाजी लगा कर रात में और दिन में भी सेवा निरंतर दे रहे है। आणखीन एक आहे, पर अभी तो कई मुलाजिम काम अच्छा कर रहे है, शहर की सब बस्तियों को स्वच्छता रख रहे है। अस्पतालों में चिकित्सक जान की बाजी लगा कर रात में और दिन में भी सेवा निरंतर दे रहे है। वर्दियों में पुलिस को देखो फरिश्ते चल रहे हैं, इस अनूठी आपदा में सब व्यवस्था कर रहे हैं। आपल्याला असे लक्षात येईल की या सगळ्या काळामध्ये,
अतिशय भययुक्त अशा या काळामध्ये जेव्हा आम्ही आमच्या मृत्यूच्या भयानं घरामध्ये बसलो होतो, तेव्हा आमच्याचसाठी काही लोक काम करत होते, जीवावर उदार होऊन काम करत होते. स्वच्छता कामगार असो, डॉक्टर असो, पोलीस असो, या लोकांचं जे काम आहे. आणि म्हणून कवी पुढे असं म्हणतात, या खुदा जिन वर्दियों को कोसते थे हम कभी, आज उन पर फूल बरसाते है देखो हम सभी. आजपर्यंत ज्या वर्दीला आम्ही दूषण दिले, आज त्याच्यावर फूल आम्ही बरसवून राहिलो आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं परमेश्वराचं जे दर्शन आहे, ते दर्शन आम्हाला या लोकांमध्ये झालेलं आहे, असं कवी या ठिकाणी म्हणतात. हे मला महत्त्वाचं वाटतं. त्यांची आणखीन एक महत्त्वाची कविता आहे, ती म्हणजे साल 2020. या कवितेमध्ये अतिशय सुंदर एक विचार त्यांनी मांडलेला आहे. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये, लॉकडाऊन में घर घर में सब मौज मनाते रहते है, नए नए व्यंजन बना कर खाते पीते रहते है. खरं तर सर्वसामान्य आम्हा लोकांचं जे लॉकडाऊनचं सगळे दिवस होते, ते कसे गेले? आम्ही घरी बसलेलो आहे, मजा करून राहिलेलो आहे, विविध व्यंजनांचा आस्वाद घेऊन राहिलेलो आहे. पण अशा याच्यातही काय होत आहे? आमच्यातली माणुसकी किती जागृत आहे, ती आहे का नाही आहे, याच्यावर बोलत असताना ते असं म्हणतात, किसी पड़ोसी को हो जाए उससे घृणा न करना, बीमारी तो चलती जाएगी प्यार बनाए रखना. खरं तर आज फ्लॅट संस्कृती आलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये अक्षरशः एका घरात बनलेली भाजी कुंपणापलीकडच्या दुसऱ्या घरामध्ये वाटीमध्ये जात होती, आणि दुसऱ्या घरात बनलेली वाटी, भाजीची वाटी ही कुंपणावरून या घरात येत होती. हा स्नेह, हा सौहार्द होता पहिल्यांदा. पण आज आपल्याला असं लक्षात येतं की आज फ्लॅट संस्कृती आलेली आहे. अमोरासमोर आमचे घरं असतात, फ्लॅट असतात, पण घराची दारं, फ्लॅटची दारं कायम बंद असतात. एकाच अपार्टमेंटमध्ये एखाद वेळेस कोणाचा मृत्यू झाला एखाद्या घरी, किंवा चक्क रात्री दरोडा पडला तरी बाजूच्या फ्लॅटवाल्याला काहीही कल्पना नसते, त्याला ते सगळ्यांसोबतच सकाळी माहीत होतं, असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहे. पण अशा या काळामध्येही म्हणजे खरोखर असं वाटतं की माणसांनी फक्त फ्लॅटचे म्हणजे आपल्या घराचेच दरवाजे बंद केले आहेत का, की माणसाने आपल्या मनाचे पण दरवाजे बंद करून टाकलेले आहे? आणि अशा या काळामध्ये आणखीनच भयावह अशी स्थिती निर्माण झालेली होती. खरोखर अशी उदाहरणं आहेत की एखाद्या फ्लॅटमध्ये जर कोणाला तो कोरोना बाधित झाला, तर अक्षरशः बाकीचे फ्लॅटवाले त्याच्यावर बहिष्कार टाकून राहिलेले आहे, त्याच्याशी बोलणं सोडून राहिले, त्याचं येणं जाणं मुश्किल होऊन राहिलेलं आहे. अशा पद्धतीचं वातावरण आपण बघितलेलं आहे. कवींना असं वाटतं की हे जर असं होत असेल तर हे सगळं मानवतेला सोडून आहे, आणि म्हणून आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि असे जर बाधित असतील, आमच्या घराजवळ असतील, आमच्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये असेल, तरी मानवतेला सोडून आमचा व्यवहार असता कामा नये, हे हा विचार मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणखीन एक अतिशय महत्त्वाची कविता ज्याच्यात हा सगळा विचार आलेला आहे, ती म्हणजे हतबल ही कविता. कवी असं म्हणतात, बेगडी अस्तित्व दुनियेचे असे हे सिद्ध झाले, एका किटाणू पुढे हतबल मनुज हे सिद्ध झाले. पाहिली होती कधी ही मृत्यूची भीषण कहाणी, प्रवचने उपदेश सारे फोल हे सिद्ध झाले. या एका छोट्याशा विषाणूने माणसाची काय अवस्था केली? अक्षरशः माणसाला हतबल करून टाकलेलं आहे. खरं तर सांगू का, या प्रचंड विकासाचा, आपल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा एक प्रकारे माणसाला अहंकार निर्माण झालेला होता. खरं तर माज हा शब्द मी वापरणार नाही. हा जो अहंकार आहे, हा अहंकार या एका छोट्याशा विषाणूने नष्ट केला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे
त्यांनी असं म्हटलेलं आहे की आज ह्या सगळ्याच्या मध्ये काय झालं, हवा इतकी स्वच्छ झाली, लांबचे दिसते पहा, राजधानीतून अयोध्यानाथ दिसू लागले. स्वच्छतेची सवय सगळ्या माणसांना लागली आणि प्रदूषण टाळणे हे शक्य झाले, सिद्ध झाले. आणखीन काय झालं, पण गड्यांनो प्रसंगी या चांगल्या गोष्टी घडल्या. स्वच्छ वातावरण आणि शुद्ध झाले नदी नाले. म्हणजेच आत्तापर्यंत पहा कसं आहे की आत्तापर्यंत ज्या एवढे साथरोग जे आले, आपण जर बघितलं तर हे कुठेतरी हे सगळे साथरोग किंवा या महामारी या नैसर्गिक होत्या. पण कोरोना ही महामारी खरं तर मानवनिर्मित आहे असं म्हणायला हरकत नाही. निसर्गाची जी हेळसांड आम्ही केलेली आहे या सगळ्या हेळसांडीमुळे आणि माणसाच्या हलगर्जीपणामुळे या एका अत्यंत वाईट अशा संकटाला आम्ही तोंड देऊन राहिलेलो आहे आणि कुठेतरी या सगळ्या याच्यात मानव हतबल झालेला आहे असे विचार त्यांनी व्यक्त केलेले आहे. एकूणच 2020 हे जे संपूर्ण वर्ष आहे अतिशय भयावह अशा परिस्थितीमध्ये आम्ही घालवलेलं आहे. याचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार, त्याच्यावरचं चिंतन हे कवीनी या कविता संग्रहामध्ये मांडलेलं आहे. आणि आपल्या 75 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव या त्यांच्या कविता संग्रहामधल्या कवितांमधून आपल्याला दिसून येतो. खरं तर डॉक्टर राम मुळे हे DASC ज्योतिषाचार्य आहेत. इंजिनिअरिंग व ज्योतिषाचार्यात त्यांनी PhD केलेली आहे. MSCBमध्ये 38 वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि या सगळ्या खरं तर हे सगळे विषय हे लेखन साहित्य काव्य याच्या अगदी विरोधात आहे, तरी सुद्धा या सगळ्याच्यात त्यांनी आपला लिखाणाचा छंद जोपासला आणि आपलं काव्य आपलं लेखन चालू ठेवलं. आज इतक्या वर्षानंतर वयाच्या 75व्या वर्षी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आयोजकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते.